कारण की कंपोस्ट खतापासून आपल्याला काय होतं, पर्यावरणामध्ये जो कचरा इकडे तिकडे पसरला जातो, फेकला जातो, ते जनावर खातात, त्याने जनावर मृत्यूमुखी पावतात, तर त्याचा कुठेतरी आळा बसावा म्हणून आपण जनशिक्षणमध्ये सगळेपासून कसं तयार करता येईल, खत कसं तयार करता येईल, वीज कशी तयार करता येईल, पाणी कसं कशी करता येईल, हे सगळं ह्या जेएसएस बिल्डिंग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. कंपोस्ट खतासाठी आपण सुरुवातीला एक ताडपत्रीचं हे केलेलं होतं, त्यानंतर मग आपण ताडपत्रीमध्ये बेड झाल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित खत तयार